वारंवार अर्ज करून तोंडी बोलून हा करू 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 करू। आता जी नवीन ड्रेन लाईट ड्रेन आहे गटर काढले ते गटर पुन्हा तिथंच आणून सोडलंय, पुन्हा त्याच गटराला जोडलेलं आहे, त्याच गटराला जोडले परत। म्हणजे जे करत होते जे इस्टिमेट करत होते जे रावसाहेब असतील भाऊसाहेब असतील त्यांनी काय नियोजन पूर्व करून ते गटर तिकडे केलं असेल त्याची काही कल्पनाच नाही आहे। त्यांनी 2005 साली जे आपल्या तिथं आणून जे गटर सोडले तिथं त्या गटराच्या व्यतिरिक्त तिथं काही नाही, सगळीकडून लाईन करतात आणि तिथं आणून सोडतात। जी ग्रामसभा झाली या ग्रामसभेत देखील या गटर लाईनचा प्रश्न उभा, काय समस्या तुमची त्या ठिकाणी? अहो 2005 साली या ग्रामपंचायतीने हगंदरी मुक्त गाव करायचं म्हणून यांनी मला शब्द दिला का हे गटर आम्ही ओढ्यापर्यंत सोडणार आहे, नाल्यामध्ये नेऊन सोडणार आहे, फक्त आम्हाला गावची इज्जत घालू नका म्हणून सरपंच उपसरपंच कोण होते सरपंच कोण होते सरपंच वेठेकर रोहिदास केरू वेठेकर, उपसरपंच किसन नाना भाऊकुटे आणि ग्रामसेवक कुडळ कुडळ गावसाहेब ह्या तिघांनी सांगितलं का आम्ही एवढा आम्हाला बक्षीस मिळू द्या गावाला आम्ही राहिलेलं काम पुढं पूरं करतो। बक्षीस मिळवण्यासाठी कुठंतरी अन्याय केलाय, बक्षीस मिळवण्यासाठी यांनी हा अन्याय केलाय आमच्या कुटुंबावर। काय काय त्रास होतोय तिथं? अहो सगळं जमीनच पडीक आहे माझी अखी। कशामुळं पडीक म्हणजे कशामुळं पडते? यांचं गटाराचं पाणी, अख्ख गावचं गटाराचं पाणी तिथं ड्रेनेज लाईन करून आणून तिथं सोडलंय। म्हणजे तुमच्या जमिनीत सोडलंय? जमिनीत सोडलंय। काय कल्पना या पुढे दिलेली का नाल्याला सोडा? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।